जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या फंडातून आणि विशेष प्रयत्नातून हातकणंगले तालुक्यातील नागाव परिसराच्या विकासासाठी दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये तसंच ग्रामपंचायत फंडातून एक कोटी रुपयांची विविध कामं मंजूर झाली आहेत या निधीतून रस्ते आणि विविध विकास कामं करण्यात येत आहेत आज या कामांचं उद्घाटन करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या फंडातून आणि विशेष प्रयत्नातून दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर झालेत तसंच नागाव ग्रामपंचायत फंडातून एक कोटी रुपयांची विविध कामं मंजूर केली आहेत त्यातील काही कामं पूर्ण झाली आहेत तर उर्वरित कामं सुरू आहेत नागावमधील नीलम हॉटेल रोडसाठी साठ लाख रुपये मंजूर झाले असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शौमिका माडिक यांच्या हस्ते पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत राजेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा पात्रे आघाडीचे नेते गणपतराव पोवार राजाराम वडार अनिल कांबळे माजी सरपंच अशोक ऐतवडे व्यंकटेश गाडीवड्डर नागाप्पा गुंजी भिकाजी सावंत उत्तम चव्हाण यांची उपस्थिती होती राजे ग्रुप परिसरात ब्याऐंशी लाख रुपये खर्चून रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत आहे त्याचं उद्घाटन शौमिका महाडिक सरपंच अरुण माळी उपसरपंच सुनीता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी भीमराव खाडे शशिकला कोळी किशोर शिंगे अशोक सोळांकुरे रंगराव गुडाळे बाबूराव नाळे महेश हवलदार रामचंद्र बिडकर किसन राठोड जयपाल कांबळे उपस्थित होते नागाव फाटा इथं दहा लाख रुपये विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेत त्याचाही शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर गुंडा सावंत किरण मिठारी संजय शिंदे विजय पाटील दीपक लंबे सचिन माळी सतीश लंबे आशा गुडाळे पिंटू घेवारी जयसिंग यादव अनिल वायदंडे रंगराव गुडाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रस्त्यांव्यतिरिक्त गटर बांधकाम शाळा दुरुस्ती मैदान निर्मिती पेविंग ब्लॉक प्रमुख ठिकाणी बसण्यासाठी बाकडी तयार करण्यात आली आहेत त्याचबरोबर ओला आणि सुका कचरा साठवणुकीसाठी कुटुंबांना बकेट्स देण्यात आली